सुप्रभात मंडळी. मंडळी आज आहे 30 जुलै आणि आज आपल्या ट्रीपचा शेवट होतोय. आज आपण आपल्या घरी जाण्यासाठी निघणार आहोत. सकाळचे आता वाजले 10. काल जो आम्ही बॉनफायर केला होता तो इकडेच केला होता, तुम्ही का मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. सो असं इथे अरेंजमेंट आहे बॉनफायरसाठी, सो तेच करून देतात. सो छानपैकी झालेलं आहे बॉनफायर आणि आज आपण निघत आहोत. नमस्कार मंडळी, माझं नाव विनोद चंद्रकांत घोसाळकर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर. मंडळी, एवढं सुंदर आहे ना हे ही प्रॉपर्टी. आपण ज्या मॉटेलला आलो होतो, सो खूप छान प्रॉपर्टी आहे फॅमिलीसाठी एन्जॉय करण्यासाठी ना, तर एक नंबर आहे आणि रस्त्यालगत आहे. सो काही इश्यू नाही आहे इथे येण्यासाठी आणि इकडून जवळपास तुम्ही टॉबरमोरीला जाऊ शकता. त्याच्यानंतर ब्रूस पॅनेन्सलचा नॅशनल पार्क आहे ते करू शकता. इथे भरपूर ट्रेल आहेत ते करू शकता, भरपूर बीचेस आहेत ते सुद्धा बघू शकता. सो आपण आपल्या या सिरीजमध्ये असेच काही बीचेस, परत टॉबरमोरी आणि मेन म्हणजे आपण फ्लॉवरपॉट आयलंड बघितला मागच्या काही व्हिडिओमध्ये. सो आय थिंक सो तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघितले असतील मागचे सगळे, आणि आजचासुद्धा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आज आपण इथून निघतो आहे, हे बघा माझी लेकरं बघा कशी खेळत आहेत आपली. सो खरंच खूप एन्जॉय करत आहेत मुलंसुद्धा. म्हणजे 2-3 दिवस कसे गेले निघून कळलेच नाहीत, पण ठीक आहे. आजसुद्धा आपण थोडंसं निघतासुद्धा आता आपण मध्ये एक इथे वॉटरफॉल आहे, सॉबल वॉटरफॉल म्हणतात, तिथे जाणार आहोत. आणि नंतर जर वेळ मिळाला तर सॉबल बीचला जाऊन आम्हाला ना मॅग्नेट घ्यायची असं, कारण आपण जिथे जातो ना सो इथे मॅग्नेट मिळतात, एक काहीतरी त्याची आठवण राहावी म्हणून. सो ते आम्ही घेतो, सो तिकडे जाऊन ते पण घेऊ आणि नंतर मग आपण दुपारनंतर आपला परतीचा प्रवास चालू करूया. सो आता आम्ही इथून निघतो आहे, चेकआउट करतो आहे सगळं. सो सगळी बांधाबांध ऑलरेडी झालेली आहे, गाडी सगळं टाकलेलं आहे, थोडंसं राहिले ते वेदिका करते, मग आपण निघूया आपल्या परतीच्या जर्नीला. सो व्हिडिओ कसं वाटलात, ही सिरीज कशी वाटली मला नक्की सांगा. हे जे सिनेमॅटिक शॉर्ट्स घेतलेत ते मला नक्की सांगा. आणि ह्या मॉटेलचे तर मी डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. सो जर तुम्ही कधी कॅनडामध्ये आलात किंवा जर तुम्ही कॅनडामधले व्ह्युअर्स असाल तर नक्की इथे भेट द्या आणि आपल्या चॅनलचं नाव सांगा विनोद ट्रॅव्हलर म्हणून. त्या मॅडम आहे, त्या ताई आहेत, त्यांना सांगा आणि ते कदाचित तुम्हाला डिस्काउंटसुद्धा देतील. चला तर मंडळी निघूया आता परतीचा प्रवास. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, हरी बाबा की जय. चला एन्जॉय करा आमच्या बरोबर परतीचा प्रवास. आता वाजलेत बरोबर 11:05. सो आता आपण प्रोव्हिजनल पार्क मध्ये, त्या तर आय थिंक सो आपण एक 15-20 मिनिटात पोहोचू असं दाखवतोय मॅप. 20 मिनिटात पोहोचू आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे बघूया काय करायचं ना. चला चलो, हे आपलं हॉटेल आहे, इथे आपण स्टे केला होता, त्याचे डिटेल्स सगळे दिलेले आहेत. आपण आता गाडी लावलेली आहे पार्किंगला इथे आणि एक मस्त झालं, आम्हाला इथे एक जण होते तर त्यांनी आम्हाला हे पार्किंगचं तिकीट दिलं. अजून त्यांचा 1 तास बाकी आहे, सो ते म्हणाले की आमचा 1 तास बाकी त्याचं तुम्ही घ्या. बोलो पैसे किती, तर त्यांनी पैसे घेतले नाही. सो अशी सुद्धा इथे लोक आहेत की 1 तास आहे तर यार तुम्ही घ्या, तुम्ही वापरा त्याचं. सो असं आपल्याला तिकीट मिळालेलं आहे फुकट. सो आता चला पटकन जाऊया, इथून ट्रेल आहे, 1 तासामध्ये आपण परत रिटर्न येणार आहोत. चला तर मंडळी आपण आलेलो आहोत. हा इथून ट्रेल चालू झाला असा आणि तुम्ही बघ
बघताय इकडे छोटासा असा ट्रेल आहे पुढे आणि नंतर आपल्याला दिसणार आहे तो वॉटरफॉल. आपला एवढा मोठा नाही आहे हा वॉटरफॉल, मी बघितले फोटो, पण आहे छान वॉटरफॉल आहे, थोडंसं अट्रॅक्शन आहे इकडचं. सो लक्स 2 मिनटं. सो सगळेजणं इथे येतात पाहायला. आणि एक सांगतो की आज ना गार वारा आहे, सो मी बघा कानात बोळे घातलेले आहेत, उगाच ते त्रास नको व्हायला. सो काना इथे अशी थंडी तुम्ही बघितलं, पहिल्या दिवशी ऊन होतं, दुसऱ्या दिवशी पाऊस पडला, नंतर परत ऊन झालं आणि आता गार वारा सुटलेला आहे. आणि इथे ही अशी माहिती दिलेली आहे बघा, सॉबल फॉल्सची सगळी माहिती इकडे दिलेली आहे, त्याच्यानंतर इथे आहे माहिती आणि इथे पण दिलेली आहे माहिती बघा, सगळे आहे तिथे, खूप जुनं आहे हे सगळं. तो इकडचं पोस्ट ऑफिस कधी कसं होतं, जनरल स्टोअर कसे होते, बोर्डिंग हाऊस कसे होते, होम्स कसे होते, स्कूल कसे होते, हे सगळे सगळे डिटेल्स इथे दिलेले आहेत. सो हे पार्क हे मला सर्वात भारी आवडतं या कॅनडा पार्कचं, म्हणजे ते ना सगळे डिटेल्स तुमच्या प्रत्येक पार्कचे छोट्या छोट्या पार्कचे डिटेल्स ना असं लावलेलं असतं, त्यांनी असे डिटेल दिलेले असतात. सो तुम्हाला कळतं की इथे बघण्यासारखं काय आहे, हिस्टॉरिकल प्लेसेस कुठे आहेत तिकडचे. सो आता आपण जाऊया पुढे, चला. ब्रिज आहे ना 1930 साली बांधलेला आहे आणि ब्रिज बघताय, ब्रिज कसला भारी आहे हा बघा, 1930 साली बांधलेला आहे, आज आहे 2021, जवळजवळ 91 वर्ष झालेले आहेत या ब्रिजला. आणि ब्रिज बघा, कंडिशन बघा ब्रिजची कशी आहे, मस्त वाटते की नाही. चला एवढ्या आपण 91 वर्षाच्या ब्रिजवरून जातो आहे, हा तो ब्रिज आहे आणि ह्याच्यावरच आहे. इथे तो असा धबधबा आहे छानपैकी, थोडासा पुढे गेलेला आहे, असे पुढे धबधबे होत गेलेले. काय नजारा आहे मंडळी, काय नजारा आहे, हा किती सुंदर आहे. म्हणजे खरंच तुम्हाला कसा वाटतोय हा व्हिडिओ, हे जे मी शॉर्ट्स घेतो ते कसे वाटतंय मला नक्की सांगा. खूप सिनेमॅटिक असतं ना, जेव्हा हे 4-5 महिने असतं ना कॅनडाला फिरायचं ना, खूप सिनेमॅटिक आहे आणि एवढं भारी वाटतं ना की तुम्हाला काय सांगू. आणि हे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमार्फत दाखवतो आहे, सो मला खरंच बरं वाटतंय की छान. हो इकडून आहे. सो आम्ही आता या साईडला जरा पुढे आहे, तिकडे आहे बघण्यासाठी, पण तिथे लोक आहेत ऑलरेडी. सो थोड्या वेळाने जाऊ, आपल्याला थोडंसं प्रिकॉशन पण पाळून सगळं एन्जॉय करा, पण सगळे प्रिकॉशन पाळून ते करा असं कॅनडा गव्हर्नमेंटनी सांगितलं. सो आपण ते रूल फॉलो करतो आहे, हा बघा.
जे ट्रेल असतात ना, सो ट्रेलच्या ठिकाणी असं शिडीने शिड्या बनवलेल्या असतात लाकडाचा वापर करून, म्हणजे लोकांना जो ट्रेल जे चालायचं आहे सगळीकडे ना, सो असं छानपैकी चालू शकतात. हे तुम्ही प्रत्येक ट्रेलला बघाल, प्रत्येक पार्कमध्ये बघाल, हे इथे असा ट्रेल असतो. हां, म्हणजे तुम्ही चालू पण शकता छानपैकी आणि बसायला, हो आणि साईडला काय, हां जर तुम्ही दमलात तर बसायला पण दिलेलं आहे. मंडळी, आपलं आता जो सॉबल फॉल आहे तो बघून झालेला आहे आणि आता आपण जात आहोत सॉबल बीचवरती. तिकडची बाजारपेठ तुम्हाला दाखवतो आणि थोडंसं काय घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला काय खायचं आहे ते बघणार आहोत आणि नंतर आपण पुढचं बघूया काय ठरवतो. चला तर मग निघूया आता. मंडळी, तुम्ही बघताय समोर एक गाडी चालते, त्याच्या मागे बघा सायकल किती लावलेले आहेत, जवळजवळ 2 का 3 सायकली लावलेले. सो अशी इथे ना लोक भरपूर असं फिरण्यासाठी ज्या जातात ना, त्या सायकल घेऊन जातात, स्वतःची बोटसुद्धा घेऊन जातात, छोटीशी कयाक म्हणतात त्याला, ती असते छोटीशी लावलेली. आणि नाहीतर तुम्ही मोटर होम तो बघाल तर भरपूरच, म्हणजे आपलं छोटंसं घर त्याच्यामध्ये गाडीच्या मागे लावून ते घेऊन जातात फिरण्यासाठी. सो असं बघा. आणि आता टू व्हीलरवाले बघा, तर काय जबरदस्त. ही बघा मोटर होम, म्हणजे स्वतःचं घर गाडीच्या मागेच असतं लावलेलं त्याने, आणि अशी मजा करत असतात लोक या समरमध्ये. मंडळी, कार आपली पार्क केलेली आहे आणि आता सॉबल बीचच्या थोडंसं मार्केट आम्ही फिरणार आहोत आणि काय इथं मॅग्नेट घ्यायचं, आपल्याला मॅग्नेट घेणार आहोत आणि बघूया काहीतरी, भूक पण लागले सो काही खाणार आहोत आणि नंतर मग आपण निघणार आहोत पुढे. टीप द्यावी लागते 15% 20%, सो 15% टीप पण दिले. सो एकूण झालेलं आहे खर्च $50 एवढा याच्या जेवणाचा. सो तुम्ही कधी कुठे फिरायला गेलात तर तुम्ही लक्षात ठेवा की खाण्यावर सुद्धा जरा जास्त खर्च होतो. आणि तुम्ही बघू शकता आम्ही इथे थांबले चला आता जरा पेट पूजा करतो आणि नंतर आपण बोलूया. सुंदर आहे, म्हणजे जेवढं घ्याल ना तेवढं भारी आहे. पण आम्ही थोडंसं घेतलं, इंडियाला जाताना आपल्याला उपयोग होईल आमच्या घरासाठी. आम्ही ना आता बघतो इथे की असं काय छान मिळेल जे कॅनडाचं आपण घेऊन जाऊ शकतो आपल्या घरी इंडियाला. स
सो तिथे एक आपली म्हणजे कॅनडाची एक आठवण राहील म्हणून आम्ही हे मॅग्नेट आणि हे असं काहीतरी गोष्टी आम्ही फिरायला गेलो ना तर घेतोय सध्या. सो आपल्या घरी या सगळ्या वस्तू आम्ही लावू आणि आपलं पुण्यातलं घर मस्तपैकी छान सजवणार आहोत कॅनडाच्या आठवणींनी. काय कळली का? हे आमच्या आठवणी आहेत कॅनडाच्या. सो चला आता वाजत आले, आता 2:15 झालेत, आपली पार्किंगचं लॉट संपत येईल आता. सो चला आता निघूया. मंडळी आता वाजलेत संध्याकाळचे 7:10 आणि आपण घरी पोचलेलो आहोत, म्हणजे पार्किंगला आहोत. आता सगळं सामान काढून घरी न्यायचं आहे. मग आता मी इथे व्हिडिओ थांबवतो. सो मी आता इथे व्हिडिओ थांबवतो आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आपला हा परतीचा प्रवास, त्याच्यामध्ये आपण बरंच काय काय बघितलं. सॉबल बीचचं मार्केट बघितलं, परत वॉटरफॉल बघितला आणि रस्ता बघितला इकडचा सगळा येताना कसा असतो, परत वीकेंडला कशी गर्दी असते रस्त्याला ते पण तुम्हाला दाखवलं. सो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि ही सिरीज पूर्ण तुम्हाला आवडली की नाही मला नक्की नक्की कमेंट करून सांगा. सो मंडळी इथे थांबतो आणि स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा, खुश राहा, आनंदी राहा. चला तर मग बाय बाय बाय. आपलं चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा.